नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता बघणार आहोत जगभरातल्या अनेक बातम्यांचा वेगवान आढावा परदेशातून मोठ्या संख्येनं नागरिक परतत असल्यानं ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती आरोग्य विभागानं वर्तवली आहे मुंबईतून जवळपास तीनशे लोक ऍडलेड इथे परतणार आहेत तर दक्षिण अमेरिका आणि इंडोनेशियातून देखील अनेक जण मायदेशात येणार आहेत आणि या सर्वांना चौदा दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे बातमी चीनच्या चीन वुहान भागात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून लागल्यानं प्रशासन सतर्क झालंय पाचशे एकाहत्तर नवीन रुग्ण आढळले असून सतरा जणांचा मृत्यू झालाय यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक तातडीनं बंद करण्यात आली आहे ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले तिथे मास टेस्टिंग करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतलाय ब्राझीलची राजधानी रिओ दि जेने दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळलेत आणि यानंतर इथल्या तरुणांनी पुढाकार घेत वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे तरुणांची एक तुकडी परिसरात निर्जंतुकीकरणाचं काम करत आहे सरकारच्या पाठिंब्याशिवायच इथल्या नागरिकांना फेस मास्क सॅनिटायझर तसंच गरजूंना अन्न पुरवण्याचं काम देखील या तरुणांकडून करण्यात येत आहे मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमधल्या ज्युआरेस हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत कोरोनाग्रस्तांचं बरं होण्याचं प्रमाणही वाढलं असल्याचं इथल्या डॉक्टरांनी म्हटलंय व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या रुग्णांची संख्याही आता कमी असून हळूहळू रुग्णांची संख्याही कमी होत असल्याचं इथल्या प्रशासनानं सांगितलं अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे राजधानी ब्युनोस आयर्स आणि इतर शहरांमध्ये सतरा जुलैपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत सार्वजनिक वाहतूक बंदच राहणार असून व्यवसायावरही प्रतिबंध असेल केवळ मेडिकल आणि किराणा दुकानं उघडण्यास सरकारनं परवानगी दिली आहे बल्गेरियन मजुरांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्येच पंधरा दिवस क्वारंटाईन फावं अन्नधान्य आणण्यासाठी देखील बाहेर पडू नये असं इटालियन अधिकाऱ्यांकडून बजावण्यात आलंय इथल्या कॅम्पान या राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं सतर्क झालेल्या प्रशासनानं आता नागरिकांवर कठोर निर्बंध लादले आहेत तीस हजार लोकसंख्या असलेल्या मॉन्ड्रागोन शहरात मोठ्या संख्येनं निर्वासित राहत आहेत त्यांना तपासणी होईपर्यंत घरातच राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत क्वारंटाईन आणि लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या काही कंपन्या आणि नागरिकांविरोधात चिलीमध्ये कारवाईचा बडगा उघडण्यात आला राजधानी सॅन्टियागो चौदा हजार सातशे जणांवरती कारवाई करण्यात आली होती काही कंपन्या नेमून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत असल्याचं यामध्ये दिसून आलं होतं आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम सुरू केली ज्या कंपन्या नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे अमेरिकेत कोरोना संसर्गाची प्रकरणं आटोक्यात आणण्यासाठी उपराष्ट्रपती पेन्स यांच्या नेतृत्वात एक टास्क फोर्स तयार करण्यात आला होता या टास्क फोर्सनं दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांना माहिती दिली आहे आता अमेरिकेत कोरोना संदर्भात परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पेन्स यांनी केला आहे अमेरिकेतील प्रत्येक राज्यात व्हेंटिलेटर आणि इतर आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे पुतीन दोन हजार अध्यक्ष पदावर अध्यक्षपदावर राहू शकतील या घटनात्मक तरतुदीवर रशियामध्ये मतदान संपन्न झालंय या सुधारणांना रशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी देशातील घटनात्मक कोर्टानं यापूर्वीच मंजुरी दिली होती रशियन जनताही आपल्या बाजूने मतदान करेल असा विश्वास देखील पुतीन यांनी व्यक्त केला आहे तर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये स्थानिक निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या आधी अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या स्वच्छता आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला प्रवेशद्वारावर फेस मास्क सॅनिटायझर अशी साधनं ठेवण्यात आली आहेत कर्मचारी आणि मतदान केंद्राच्या प्रमुखांना एका ग्लासच्या पॅनलद्वारे संरक्षित करण्यात येणार आहे एका वेळेस फक्त तिघांनाच मतदान केंद्राच्या आत सोडण्यात येणार आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन या दोन नेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय संकटावर चर्चा करण्यात आली कोरोना संसर्ग आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि हवामान बदल यासारख्या मुद्द्यांवरती एकत्र मिळून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं या दोन्ही नेत्यांनी सांगितलंय युक्रेन सिरिया आणि लिबियामधील संकटावरही या दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे अठराव्या शतकातील मुस्लिम कब्रिस्तान पाडण्याच्या योजनेविरोधात शेकडो इस्रायली अरबांनी राजधानी तेल अव्यू मध्ये आंदोलन केलं या मोर्चात इस्लामिक धार्मिक बॅनर झळकवत आणि अरबी भाषेत देव महान आहे अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात येत होती बेघर लोकांसाठी निवारा बांधण्याच्या शहराच्या योजनेविरोधात जाफा इथले अरब रहिवासी महिनाभरापासून आंदोलन करत आहेत इस्रायलच्या जॉर्डन खोऱ्यातील योजनेविरोधात दक्षिण गाझामध्ये हमास समर्थकांनी मोर्चा काढला होता जॉर्डन व्हॅली जोडण्याच्या इस्रायलच्या प्रस्तावामुळे आपलं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं असं या आंदोलकांचं म्हणणं होतं या योजनेमुळे एकोणीशे सदुसष्टमध्ये इस्रायलनं काबीज केलेला भूभाग गाझा आणि पूर्व जेरुसलेम या पॅलेस्टाईन देशाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे इंग्लंडमधील ग्लासगो परिसरात गोळीबाराची घटना घडली यामध्ये सहा पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यूही झालाय ही, ही संपूर्ण गोळीबाराची घटना नेमकी कशी घडली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे तोपर्यंत नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात येणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे दक्षिण लंडनच्या एका पार्कमध्ये तरुणांनी मोठी गर्दी केली होती या गर्दीकडून सामाजिक अंतर फेसमास अशा सर्वच नियमांचं उल्लंघन केलंय इंग्लंडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यात आले असून सहा जणांपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये शक्य असेल तेव्हा सार्वजनिक वाहतूक टाळण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे पण या सगळ्याकडे नागरिकांकडून सर्रास दुर्लक्ष करण्याचे प्रकार घडलेत त्यामुळे पुन्हा कोरोना संसर्गात वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी आणि बोस्टन मधील अब्राहम लिंकनचे पुतळे हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे लिंकन यांचा पुतळा वर्णद्वेषाचं प्रतीक असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे मुक्ती स्मारक आणि फ्रीडम मेमोरियल म्हणून ओळखले जाणारे हे स्मारक अठराशे शहात्तर मध्ये वॉशिंग्टनच्या लिंकन पार्कमध्ये उभं करण्यात आलं होतं आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर लिंकन पार्क इथल्या पुतळ्याभोवती आठ फूट उंच धातूचं कुंपण घालण्यात आलं आहे अमेरिकेतील सिएटलच्या काही भागात तंबू उभारून आंदोलकांकडून निषेध सुरू आहे या आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न आता प्रशासनाकडून सुरू झाले आहेत आंदोलकांनी रस्ता अडवल्यानं त्याचा इथून ये जा करणाऱ्या नागरिकांना देखील त्रास होत असल्याचं महापौर जेनी दुर्कन यांचं म्हणणं आहे चर्चेतून मार्ग काढत या सर्वांना लवकरच हटवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय अमेरिकेतील सेंट लुईस भागात झालेल्या गोळीबारात ह्यू स्टेज नावाच्या रॅपरचा मृत्यू झाला लॉरेन्स फ्रॅक्स ज्युनियर असं या व्यक्तीचं नाव असून तो आपल्या चाहत्यांमध्ये ह्यूज स्टेज नावानं लोकप्रिय होता दोन हजार सहा मध्ये त्याचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला होता गोळीबाराची घटना नेमकी आणि कशी घडली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे मेक्सिकोला मंगळवारी भूकंपाचा मोठा धक्का बसला होता या भूकंपात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरं कोसळली आहेत ओएक्स्का राज्यात अनेक घरं भुईसपाट झाली आहेत या नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात चर्च आणि स्थानिक शाळांमध्ये आसरा देण्यात आलाय मात्र लॉकडाऊनमुळे झालेली खराब आणि आर्थिक स्थिती आणि त्यामध्ये आता भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेली घरं यातून कसं सावरायचं असा प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिला आहे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी टी क्यू प्राईड परेड यंदा रद्द करण्यात आली आहे कोरोना संसर्गामुळे यंदा परेड रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली न्यूयॉर्कमध्ये सुरू झालेल्या या चळवळीला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत यंदा परेडच्या मार्गावर फक्त इंद्रधनुष्याचे झेंडे लावण्यात आले आहेत युक्रेनचे अध्यक्ष वोल्डी मायर झेलेन्स्की यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील दोनशेहून अधिक गावांना याचा फटका बसलाय दहा हजार लोकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय अनेक किलोमीटर रस्ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेत पूर्व चीनच्या जीएन झी जी प्रांतात निर्माण झालेल्या पुरसदृश स्थितीमुळे प्रशासनानं आणीबाणी जाहीर केली आतापर्यंत सदोतीस हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आहे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक घरं शेत रस्ते पाण्याखाली गेलेत या पुरामुळे आतापर्यंत सत्तावीस हजार हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे सिरियामध्ये महागाई आणि अन्नाच्या टंचाईनं नागरिकांचे हाल सुरू आहेत या अभूतपूर्व संकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांना संयुक्त राष्ट्रसंघाकडून मदत पुरवली जात आहे सिरियासाठी डब्ल्यू एफ पीकडून हजारो टन अन्नधान्य आतापर्यंत पुरवण्यात आलं आहे निर्वासित छावण्यात राहणाऱ्या महिला लहान मुलांना योग्य प्रमाणात अन्न पुरवण्याचा प्रयत्न युनो कडून करण्यात येतोय बुरुंडीची राजधानी गीतेगा इथं माजी अध्यक्ष पियरे नुकुरुंझा यांच्या अंत्यसंस्काराला हजारो बुरुंडी नागरिकांनी गर्दी केली होती कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर नुकुरुंझा यांची कारकीर्द वांशिक हिंसाचार भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गाजली होती अमेरिकेतील टेक्सास भागात झालेल्या अपघातात सात जणांचा सा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत भरधाव वेगानं जाणाऱ्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटून ती एका घरावर जाऊन आदळली यामध्ये कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला तर घरातील काही जण जखमी झालेत अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये फ्रान्सिस बेकन पाब्लो पिकासो आणि जीन मिशेल या कलाकारांच्या कलाकृतींचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे एकोणतीस जूनला होणारा हा लिलाव ऑनलाईन असेल कोणतीही ठराविक बोली यासाठी नसणार आहे बोलीप्रमाणे या कलाकृती विकण्यात येतील बारा दशलक्ष डॉलर्सपर्यंत रक्कम या लिलावातून मिळण्याची शक्यता वर्तवली जाते बातमी जर्मनीतून जर्मनीतील कोलोन प्राणी संग्रहालयात नव्या पाहुण्याचं आगमन झालंय एका हत्तीनं काल एका गोंडस पिलाला जन्म दिलाय मेरी असं या नामकरण बाळाचं करण्यात आलेलं आहे तर प्राणी संग्रहालयात हत्तींची संख्या आता चौदावर वर जाऊन पोहोचली आहे तब्बल तीस वर्षांनंतर इंग्लिश प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावल्यानंतर लिव्हरपूल समर्थकांचा जल्लोष सुरू आहे अँडफिल्ड फुटबॉल स्टेडियमवर फटाक्यांची आतषबाजी करत हा जल्लोष साजरा करण्यात आला मॅनचेस्टर सिटीनं चेल्सीचा दोन एकनं पराभव केल्यानंतर गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या लिव्हरपूलला विजेतेपद देण्यात आहे चीनमधील कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा उगम हा वुहानच्या मांसाहारी बाजारात झाला नाही हा व्हायरस युरोपमध्ये सापडलेल्या व्हायरस सारखा आहे असं चीननं म्हटलंय चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं हा दावा केला आहे दोन हजार एकवीसच्या अखेरीस कोरोना प्रतिबंधक लसीचे दोनशे कोटी डोस उपलब्ध करून देऊ अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे दोन हजार एकवीसच्या मध्यापर्यंत डब्ल्यू एच ओ पन्नास कोटी चाचण्या आणि चोवीस कोटी रुग्णांचा उपचार खर्च देणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे स्पेनची राजधानी माद्रिजच्या रहिवाशांना काल रात्री सुखद धक्का बसला कोरोनामध्ये ज्यांचा बळी गेला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चाळीस ड्रोनच्या सहाय्यानं अनोखी रोषणाई करण्यात आली ड्रोनची रचना होप या इंग्रजी शब्दाप्रमाणे केली गेली होती गर्दी टाळण्यासाठी ड्रोन जिथून उडवले ते ठिकाण गुप्त ठेवण्यात आलं होतं अमेरिकेच्या मिशिदन राज्यात काल सर्व नियम धाब्यावर बसून बोट पार्टी पार पडली दरवर्षी ही पार्टी होत असते पण यंदा कोरोना महामारीमुळे महा ही पार्टी होणार नाही अशी अपेक्षा होती पण तरी देखील नागरिकांनी आपापल्या बोटी काढून त्या खोल समुद्रात नेल्या आणि पार्टी सुरू केली अमेरिका आणि चीनमधील तणाव अधिक वाढला अमेरिकेनं चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांवर बंदी घातली अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो हो यांनी हा निर्णय जाहीर केला आहे हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या कारणावरून अमेरिकेनं हा निर्णय घेतलाय तर अमेरिकेच्या या निर्णयाचा चीननं तीव्र शब्दांमध्ये विरोध केला आहे अमेरिकेनं हाँगकाँगच्या प्रश्नात लुडबुड करू नये त्याचा परिणाम अमेरिका चीन व्यापारी करारावर होऊ शकतो असे संकेत चीननं दिले आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचं नवं फुटेज प्रसिद्ध करण्यात आलंय यामध्ये एक आरसा दूर जाताना दिसतोय अंतराळवीरांच्या मनगटाला कॅमेरे असतात आणि त्यातून एक काच निखळली आणि प्रति मिनिट एक फूट या वेगानं ती अंतराळात गेली त्यामुळे अंतराळामधील कचरा या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा आता सुरू झाली आहे जगभरातल्या महत्वाच्या बातम्यांसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवर या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघत काही बातम्या थोडक्यात फेसबुकनं अमेरिकेसह सर्वच देशांमधील राजकारण्यांना मोठा दणका दिलाय नेते जर अफवा पसरवत असतील किंवा चुकीची माहिती पसरवत असतील तर तशी लेबल त्या बातमीवर युजर्सना दिसेल ट्विटरनं हे फीचर आधीच सुरू केलंय आता अमेरिकेतही होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकनं हे धोरण राबवण्याचा निर्णय घेतलाय सॉफ्टवेअर क्षेत्रातली बलाढ्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं त्यांचे सर्व स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मायक्रोसॉफ्टचे अमेरिकेत बहात्तर आणि अन्य देशांमध्ये अकरा स्टोअर्स आहेत ऑनलाईन खप वाढल्यामुळे कंपनीनं हा निर्णय घेतलाय लॉकडाऊनला कंटाळून आता झिम्बाब्वेतील नागरिकांनी देखील उपाय शोधलाय नव्या गाण्यांच्या सीडी आणि डीव्हीडीचा खप वाढला आहे तसंच ऑनलाईन संगीतांचे कार्यक्रम देखील वाढलेत त्यामुळे कलाकारांच्या पोटा पाण्याचा प्रश्नही आता हळूहळू सुटू लागला आहे पेरूमध्ये लसीकरण केंद्राबाहेर लोकांनी गर्दी केली या लसीकरण केंद्रात गोवर आणि इतर आजारांवर प्रतिबंधित लस दिली जाते कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण उपक्रम सुरू करण्यात आलाय रोगांचा प्रसार रोखण्यासाठी विला अल साल्वाडोर जिल्ह्यासह लिमा आणि कॅलोआ सारख्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे मेक्सिको सिटीच्या मुख्य घाऊक बाजारपेठेत कोरोनाचा प्रसार वाढत आहे ही बाजारपेठ व्हेनेन्झ्युएलमधील सर्वात मोठी अन्नधान्य बाजारपेठ असून ही बंद करणं शक्य नसल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर तिकडे पेरूमधील बाजारपेठेतील सगळ्या व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे केनियामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरावरून पोलिस आणि रहिवाशांमध्ये चकमक झाली यामध्ये केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमध्ये तीन जण ठार झालेत या हत्येच्या मानवी हक्क कार्यकर्त्यांनी निषेध केलाय या प्रकरणी तपास करताना अधिकारी लाच घेत असल्याचा आरोप करण्यात येतोय अमेरिकेत टेक्सासनं लॉकडाऊनमधील निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे तर बॅक पेलिंगमध्ये बार पुन्हा बंद करण्यात आले असून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश न देता घरी डिलिव्हरी देण्यात येणार आहे अमेरिकेच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होती फ्लोरिडामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे नऊ हजारांच्या रुग्णांची नोंद झाली असून फ्लोरिडा गव्हर्नर रॉन डिसॅन्ट यांनी याविषयी माहिती दिली आहे आरोग्यविषयक समस्या वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात येत असल्याचीही माहिती गव्हर्नरांनी दिली आहे मेक्सिको सिटीमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी बारा संशयितांना अटक करण्यात आली आहे मेक्सिको सिटी पोलीस प्रमुखांवर हल्ला चढवण्यात आला या हल्ल्यात डावे सरदार ओमर गार्सिया हाफ जखमी झालेत मेक्सिको सिटी फिर्यादी कार्यालयाचे प्रवक्ते युलिसिस लारा लोपेज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे मेक्सिको सिटीच्या पोलीस प्रमुखांवर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरू असल्याची माहिती मेक्सिकोच्या फेडरल पब्लिक सिक्युरिटी सेक्रेटरीनी दिली आहे हल्लेखोरांनी वाहनातून येत पोलीस प्रमुखावर रायफल आणि ग्रेनेडनं गोळीबार केला या प्रकरणी गार्सिया यांनी ट्विट करून तपासणी यंत्रणेवर आरोप मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस लोपेस ओब्राडोर यांनी पोलीस प्रमुखांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्याबद्दल भाष्य केलं ओब्राडोर यांनी मेक्सिको सिटीचे नगराध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांना पाठिंबा दर्शवला यावेळी त्यांनी देशभरातील सुरक्षा कामांवरती हल्ल्याचा ठपका ठेवला आहे दरम्यान मेक्सिको सिटीचे पोलीस प्रमुख उमर गार्सिया यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती असून या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे पोलंडमध्ये अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकांची शेवटची प्रचारसभा शुक्रवारी झाली पोलंडचे अध्यक्ष आंद्रेश दुडा यांनी पोलंडमधील जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार असल्याचं यावेळी आश्वासन दिलं आहे स्काकोझो इथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये त्यांनी नागरिकांना संबोधित केला अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं मारिन युमन यांनी ही माहिती दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे मध्यवर्ती मधील एका गोदामात दोन कर्मचाऱ्यांचा सा मृत्यू झाला दोन जण गंभीर जखमी झालेत तर या इमारतीच्या पार्किंगमध्ये एक महिला कर्मचारी जखमी अवस्थेत सापडली होती तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणी तपास सुरू असल्याची ही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे जगभरातल्या महत्वाच्या बातम्यांसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत